आज पोलिसांनी पुन्हा एकदा पोलीस कस्टडी वाढवून मिळावी म्हणून अर्ज केला होता, त्याला आम्ही विरोध केला. ही पूर्वीच्या 4 दिवसापूर्वीची कारणं पुन्हा नमूद केलेली आहेत आणि त्यांचा वैयक्तिक तपास आरोपीकडे झालेला आहे. त्यांचं व्हॉईस सॅम्पल घेतलेलं आहे, त्यांचे फोटोग्राफ घेतलेले आहेत आणि त्यांचा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जबाब घेतलेला आहे. त्यामुळे ह्यापेक्षा वेगळ्या तपासासाठी त्यांना पोलीस कस्टडीची काही आवश्यकता नाही. बाकी हेतू, त्याच्या मागं कोण आहे, कट आहे, कारस्थान आहे, संघटना आहे, त्यासाठी पोलीस कस्टडी देऊ नये असा युक्तिवाद केला. तो ऐकून पोलिसांनी मागितलेली पोलीस कस्टडीची विनंती कोर्टाने फेटाळली आणि त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं आहे 2 मेपर्यंत. ज्युडिशियल कस्टडीत घेतल्यानंतर आम्ही त्यांचा लगेच जामीन अर्ज कोर्टाकडे सादर केला. जामीन अर्ज सादर केल्यानंतर त्याला सरकार पक्षांनी, पोलीस तपास अंमलदारांनी त्यांचं म्हणणं सादर केलं, सरकारी वकिलांनी त्यांचं म्हणणं सादर केलं. त्याच्यावरती युक्तिवाद झाला. युक्तिवादामध्ये 2 जे महत्त्वाचे सेक्शन आहेत, 295A आणि 153A, या दोन्ही गोष्टी निव्वळ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संबंधाने काहीतरी बोलले एवढ्या गोष्टीवरून ते सहजपणे साबित होत नाही, अट्रॅक्ट होत नाही काही दोन्ही सेक्शन प्रथमदर्शनी. हा पहिला भाग आहे, म्हणून त्यांना काही जामिनापासून रोखण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, 7-10-20 झालेली घटना आहे. 7-10-20 नंतर एकदम अचानकपणे 13-14 पोलिसांना जाग येते तपास करायची, मुंबईतला कुठला तरी एखादा इन्सिडेंट झाल्यानंतर. या 1.5 वर्षात काही पोलिसांच्या पासून कुठंतरी फरारी नव्हते. हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील आहेत, ते उपलब्ध होते. कुठलाही तपास न करता एकदम 1.5 वर्षांनी जागा व्हायचा आणि तपास करायचा, आणि तपासासाठी जी कारणं सांगतायत त्यासाठी काहीही उपलब्ध नाही. कारण 1.5 वर्षात त्यांच्या वक्तव्यामुळे कुठं काही समाजात आंदोलनं झाली, गुन्हे झाले, तक्रारी झाल्या, दंगल झाली, असं कुठलंही उदाहरण त्यांच्या कागदपत्रात तपासामध्ये नाही आहे. त्यामुळे असं 1.5 वर्षात जर काही झालं नाही तर आज लगेच जामिनावर सुटल्यावर त्यांच्याकडून काहीतरी होईल असं काही होण्याची शक्यता नाही. तरी देखील आमच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास चालू आहे. या गोष्टीची साठी आम्ही कोर्ट जर आम्हाला काही अटी शर्ती घालून जामीन द्यावा, त्या अटी सगळ्या अटी शर्ती आम्ही कोर्टात पाळू. सर, 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली त्यांना, याच्या अगोदर 3 वकील बदलण्यात आले, त्यांचं फेल्युअर होतं का? कारण आज त्यांना मग असं न्यायालयीन कोठडी दिली. त्याच्याबद्दल मी बोलणं बरं नाही, वकिलांच्या फेल्युअर बद्दल कोणाच्याच. पण आज जवळपास त्यांची तीच 4 दिवसापूर्वी जी कारणं होती, त्या 4 दिवसात त्यांनी तपास काय केला ते सांगितलं, त्याचं व्हॉईस सॅम्पल घेतलं, त्याचा एक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जबाब घेतला, त्याचे फोटोग्राफ घेतले, ज्या ठिकाणी त्या स्टुडिओमध्ये काय त्याची मुलाखत झाली. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.